इंजन किती लिटर एक लिटर इंजन भेटतो मित्रांनो नाही ना रे उघडणार हे उघडणे अबे उघडतं पाऊ दे किती लिटर त्याच्यावर लिहिलं असते ना अंदर आता काय दाखवता तुम्ही आणि आपल्याला ही मॅन्युअलच भेटते स्टार्ट स्टॉप पुश बटन नाही आहे यात 2014 मॉडेल आहे 2014 चा कोणती गाडी पाहिली पहिली गाड्या खूप जास्त पाहिल्या लगभग 80,000 किलोमीटर 15 हजार आणखी कोणत्या कोणत्या पाहिल्या होत्या आणखी 2-3 गाड्या त्यासारख्याच पाहिल्या होत्या शिफ्ट कोण रिजेक्ट केली शिफ्ट रिजेक्ट केली त्याचा ग्राउंड क्लिअरन्स पुढे मारुतीचे म्हणजे स्विफ्ट मध्ये आपल्याला जेवढा बूट स्पेस भेटत नव्हता जेवढा समजा या गाडीत आपल्याला भेटते तर हे समजा किती पर्यंत भेटली तुम्हाला गेली आम्हाला 5 लाख पर्यंत 5 लाखाची 70,000 झाले म्हणजे स्पेस गिस कसं काय वाटतंय गाडीतून तुम्हाला एकदम फ्री स्पेस आहे खूप जास्त जागा आहे आतमधून म्हणजे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे आता जाऊ आपण आता एकदा मी तुम्हाला याचं जे आहे गाडीची समजा सगळं दाखवून देतो काय काय तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो म्हणजे कंडिशन चांगली आहे ओके एक नंबर काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे यातने आपल्याला हे जे आहे इथं क्रोम फिनिशिंग भेटत होती पण आता हे जे यायचं हे थोडं इथं म्हणजे गेलंय समजा डिझेल मॅन्युअल तर चला मग आता आपण जाऊ इंटेरियर मध्ये आता इंटेरियर गाडीचा कसं काय म्हणजे हा चांगलं आहे हे जे येणार आहे येणार काही नाही तर आपल्याला अशा प्रकारे या गाडीचं इंटेरियर भेटते मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे साऊंड वर आहे का म्हणजे नवीन टाकलं अरे बापरे कमी कर नवीन ने टाकलं गाडी सोबत आलेला गाडी सोबत आलेला आहे आणि हे कसं आहे ऑटो आहे का कसं आहे आपण रिव्हर्स गेअर टाकला की मला मागे काही ऐका सिग्नल देते हो म्हणजे ते काय म्हणतात तरी हा आहे की ऑफ स्टॅगर त्यानंतर इथं आपल्याला एसी व्हेंट भेटू शक भेटतात मित्रांनो त्यानंतर याचं जे आपलं हे आहे कसं काय हे मॅन्युअल भेटते आपल्याला त्यानंतर आता समजा 70,000 होतं ते आपलं तर आता यांना जी गाडी चालवली आहे का नाही ती चालवली 1 लाख म्हणजे समजा 1 लाखाच्या वर गेलेली आहे गाडी चालवली म्हणजे काही प्रॉब्लेम नाही निघाला गाडीत म्हणजे ओळखीची होती का गाडी त्यांच्या ओळखीची होती आमची म्हणजे ओळखीनं घेतली आहे ना म्हणजे ते जवळचे होते का जवळचे होते ते तुझ्यासारखेच असं त्यानंतर आणखी म्हणजे ठीकठाक आहे गाडा स्पेस बिना गाडीत पाहू शकता एकदा झोपू शकता पूर्ण गाडी वा आणखी असा इकडे येणार आहे आणि म्हणजे एसी ऍडजस्टमेंट कसं काय म्हणजे मागे पुढे होते का मस्त आणि हे विंडो जे आहे पॉवर विंडो भेटतात ना सगळे चारी बिन आपल्याला आणि मिरर मध्ये पण आहे मोटर्स असे आपण ऍडजस्ट करू शकतो आतमधून असं अरे हो का आपल्याला लेदर सीट भेटत त्याच्यात मित्रांनो त्यानंतर आता आपण मागचं एकदा स्पेस पाहू मागची स्पेस किती भेटते डिक्कीची स्पेस पाहा बूट स्पेस पाहा तू एकदा बसबार तिकडून वर्ड बूट स्पेस दाखव तर मंडळी आपल्याला एवढं मोठं बूट स्पेस भेटते या गाडीतनी पहा म्हणजे ठीक आहे म्हणा एक जण झोपू बी शकते दोघं जण झोपू शकतो म्हणजे मोठी भेटते म्हणजे स्विफ्ट पेक्षा तर चांगलंच आहे समजा घेतली गाडी स्पेस जास्त पाहिजे म्हणजे यांचा जो आहे का नाही यांचा आहे बिझनेस शिवम मिस्टर शिवम फोटोग्राफी म्हणून तर यांले समजा कुठं शूट वगैरे असला तर ते सामान जास्त इक्विपमेंट सगळं घेऊन जावं लागते त्याच्यामुळे यांले समजा बूट स्पेस बिन जास्त पाहिजे होतं आणि जे यांच्या सोबतचे जे फोटोग्राफर असतात ते बी नाही गाडीत बसून जातात म्हणजे ठीकठाक स्पेस भेटून जाते एकदा बसून दाखव बरं त्या गाडीत म्हणजे किती स्पेस भेटते जागा ती हाईटच्या हिशोबानं तर आमच्या भाऊची हाईट आहे समजा किती हाईट आहे 6 फूट आहे तर 6 फुटात नाही आता अबे मागे बस ना मागे पुढे बसला होता ना तर याच्या म्हणजे समजा जे हिशोबानं म्हणजे ते लेगरूम बिन चांगलं भेटून जाते तुम्ही पाहू शकता एकदम मोकळ्या प्रकारे आमचे भाऊ बसलेले आहेत म्हणजे पाय लांबून बसू शकता इथं थोडासा छोटा हंब भेटते पण याचा काही फरक पडत नाही एवढा मस्त आहे एक नंबर आहे का नाही तर मग फुल्ली सॅटिस्फाईड आहात तुम्ही या गाडीसोबत फुल्ली सॅटिस्फाईड आणि किती वर्ष ठेवायचा विचार आहे आणखी जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत जिथपर्यंत चालेल आणि जिथपर्यंत आमचे भाऊ घेत नाही तिथपर्यंत आहे का नाही
आणि तिथं एन टी नाही बिन भेटते वर. आणि तुम्ही काय तर मंडळी, हे आमचे साहेब राठोड, तुमचं काय म्हणणं आहे या गाडीबद्दल? एक नंबर गाडी. खरं सांगा, कामच नाही. तुम्हाला आवडली का नाही? अरे इथं होंडाचा हे भेटते आपल्याला बेजिंग, त्यानंतर होंडाचा लोगो भेटते. मी यस, कोणते वेरियंट आहे ते वाचायला दिसून आय डी टेक. आणि याच्यात इंजिन किती लिटरचं आहे? याचं एका लिटरचं इंजिन भेटतं वाटतं मित्रांनो. हे उघडते का? हे उघडते का? हे उघडा बरं, उघडत असेल तर इंजिन तर पाहू द्या लोकायला. कसा आहे उघडणार? उघडणार बे, हे उघडणे असं ते उघडत खाऊ. 6 मिनिटात झाला काही नाही ना बे, चाल दे ना. हे अबे उघडत आहे, पाऊ देतो किती लिटर त्याच्यावर लिहिलं असते ना अंदर, माहित आहे का नाही? तर मंडळी आता आम्ही या इंजिनचा अंग उघडणार आहे. अरे उघडला नाही. अरे बाप, टेक्निक आहे का? अरे बाप रे बाप. होंडा अर्थ ड्रीम आय डी टेक टेक्नॉलॉजी, त्यानंतर बॅटरी फॅटरी भेटते, म्हणजे चांगली आहे गाडी, काही प्रॉब्लेम नाही आहे. पिकअप बिकअप कसं काय या गाडीचं? मस्त आहे का? एक नंबर आहे. ऍक्सिडेंट तर झालेला पाहिजेच नाही. हा, पहिली गोष्ट त्याचं बिलिंग क्लिअर पाहिजे. हा, बिलिंग म्हणजे म्हणतो. हा, या गाडी सगळं क्लिअर आहे पाहिजे. हा हा, आणि आर सी वगैरे ते सर्व गोष्टी आल्या त्यात. बरोबर. आणखी ते बस इंटेरियर म्हणजे गाडीची कंडिशन चांगली पाहिजे, म्हणजे असं माहिती असली पाहिजे की बाबा गाडी ऍक्सिडेंट नाही झालेली आहे, म्हणजे मग कसं इंजिन मध्ये नंतर प्रॉब्लेम येऊ शकते. आणि आणखीन काय सांगू शकता? संदुरूप राहिली या गाडीले? संदुरूपचा काय वेळ आहे? संदुरूप तुम्ही मॉडिफाय करणार आहात का? म्हणजे बिल्ड क्वालिटी चांगली आहे मित्रांनो गाडीची, हुंडाची. आणि सनरूफ वाली गाडी घ्यायची नाही ठरवलं होतं म्हणून. असं आहे का? म्हणजे काय समजा तुम्ही पाळा गिळा गेले तर एखादा गोटा गिटा पडला वरून तर गाडीत नाही यायला पाहिजे, त्यासाठी यांना हे घेतलं. म्हणजे सेफ्टीच्या हिशोबानं खूप छान गाडी आहे मित्रांनो. इथे लोगो बिगो भेटून जाते आपल्याला. आणि यातनं हे इंडिकेटर भेटते. हे काय रे, याला काय म्हणतात? डीआरएल हो ना बे, डीआरएल म्हणतात का? काय म्हणतात? डीआरएल. तर एवढं भेटते मित्रांनो, म्हणजे ठीकठाक आहे. म्हणजे गाडी किती आता काय दाखवता तुम्ही? आणि आपल्याला ही इथं मॅन्युअलच भेटते, स्टार्ट स्टॉप पुश बटन नाही आहे याच्यात. अच्छा, आणि ऍव्हरेज किती देते? ऍव्हरेज देते 20 चा ऍव्हरेज देते का? अरे बाप रे, 20 चा ऍव्हरेज देते? बिलकुल 20 ऍव्हरेज आहे ना. मस्त आहे मग ते यार, डिझेल मध्ये 20 चा मधलं तरी. विथ एसी? विथ एसी. आणि विदाउट एसी? विदाउट एसी देईल 22 पर्यंत. पाच बाजू लेफ्ट पाहिजे 22 पर्यंत जाते नाही का? वा रे वा, मस्त आहे मग यार. म्हणजे पुरते म्हणा घ्यायला जर ओळखीचं अशी अशी जर आपल्याला जर प्रोडक्ट भेटत असेल तर काय हरकत आहे घ्यायला? हे घ्या बरोबर, घेऊ शकता तुम्ही. व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे. व्हॅल्यू फॉर मनी आहे. आता तुम्ही पाहू शकता आम्ही हे जे हा जो रस्ता आहे का नाही, हा रस्ता एवढा खराब आहे. या रस्त्यावर म्हणजे ठीकठाक चालू राहिलो आम्ही, कुठे लागून नाही राहिली गाडी काही नाही, म्हणजे ठीक आहे, म्हणजे मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही. एसी बिन चालू आहे. मला तर लय मस्त वाटून झालं. मागच्या पॅसेंजर विचारू शकतो? मागच्या. तुमचं काय म्हणणं आहे साहिल? झोपतो 2 मिनिटात. एवढं कम्फर्टेबल आहे का? वारे वारे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन काय म्हणू शकता तुम्ही मित्रांनो याच्याबद्दल? तुम्ही काय म्हणाल सर? सर साहिल सर, काही नाही, सगळ्यात चांगली गाडी आहे 5 लाखात. हा नाही हो ना, नाहीतर 5 लाखात काय अल्टो फल्टो, त्यापेक्षा तर सेकंड हँड घ्यायची मस्त. आणि काही टेन्शनचं कामच नाही, एक नंबर काम आहे का नाही? ब्रँड म्हणजे ब्रँड, ब्रँड म्हणजे ब्रँड बिन घुटून जाते होंडाचं. त्यानंतर त्याची पाणीपुरीची गाडी सुद्धा लागलेली, पाणीपुरीची गाडी पण लागलेली आहे. विनंती करू काहीतरी त्यांच्याद्वारे, काही ना काही शिवपुरीची कृपा. अच्छा व्हिडिओ तेवढाच, मला भेटू आता लवकरच एका नवीन व्हिडिओत. नाही अशा प्रकारे इंजिनचा आवाज, म्हणजे जास्त इंजिन काही आवाज करत नाही, ठीकठाक आहे. तर आजच्या व्हिडिओ एवढंच भेटू तुम्हाला लवकरच एका नवीन व्हिडिओत. नाही तितपर जय हिंद, वंदे मातरम. ओके ब्रो, ओके बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स ब्रो, थँक यू ब्रो. आपने अपने अपने आपका एक्सपिरियन्स गाडी का शेअर किया. फॉलो करा इंस्टाग्रामले, पण फॉलो करून द्या. यांची इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच टाकीन. ओके, लाईक करेल.